नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये आज जे आहे 5 ऑगस्ट 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे अचूकपणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असंच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। राज्यामध्ये जे आहे आज 5 ऑगस्ट 2023 अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार आहे। काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल। पावसाचा जोर जो आहे तो येत्या 24 तासांमध्ये आणखीन जास्त वाढण्याची शक्यता जी आहे ते पंजाब डक यांच्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। तसेच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे की पुढील काही तासांमध्येच राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होऊन आणखीन त्यामध्ये पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता ही आहे। त्यामुळं सर्वांनी कोकण भागांमधील समुद्र किनारपट्टीवरील जी गावे आहेत त्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच विदर्भातील सुद्धा काही जिल्ह्यांना त्या ठिकाणी ऑरेंज व येलो अलर्ट देण्यात येणार आहे। तर यामध्ये जो आजच्या तारखेत म्हणजे पावसाचा सर्वाधिक जोर असणार आहे तो म्हणजे कोकण, त्यानंतर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भाचा काही क्वचित भाग, या भागांमध्ये पावसाचा जास्तीत जास्त जोर आपल्याला बघायला मिळेल। यामध्ये जर आपण विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील व रिमझिम पावसाची सक्रियता ही दिवसभर आपल्याला बघायला मिळेल। काही भागांमध्ये रिमझिम तर काही भागांमध्ये दुपारी 2 ते 3 वाजल्यानंतर अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होताना दिसून येणार आहे। पावसाचं स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह व हलक्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी असणार आहे। त्यामध्ये ते जे आहे पावसाची सक्रियता जास्त असल्यामुळं वातावरणामध्ये गारवा त्या ठिकाणी आलेला असेल, तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली असणार आहे। त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार केला तर अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामो, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय राहील। पावसाची सक्रियता जी आहे ती मध्यम स्वरूपाची असेल। काही भागांमध्ये आपल्याला रिमझिम प्रकारचा पाऊस बघायला मिळेल, तर काही भागांमध्ये जे आहे येत्या 5 ते 6 तासांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार आहे। पावसाला जो आहे तो जोर जास्त प्रमाणात नसणार आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या भागामध्ये सक्रिय होईल। पावसाचं स्वरूप मेघगर्जनेसह असेल। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा। मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल व रात्रीच्या वेळेसुद्धा काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल। मात्र दिवसभर आपल्याला काही भागांमध्येच आपल्याला रिमझिम पाऊस सक्रिय होताना दिसून येईल, मोठ्या पावसाची सक्रियता दिवसभर कुठंच दिसून येणार नाही। त्यानंतर रात्रीच्या वेळेस जे आहे रात्री 9 ते 10 वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला या भागात दिसून येणार आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा। मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच पावसाची सक्रियता दिसून येणार आहे। वातावरणामध्ये गारवा असेल, कमी उंचीच्या ढगांची संख्या जास्त असल्यामुळं या ठिकाणी पावसाचा जोर वाढून ढगफुटी होण्याची सुद्धा शक्यता काही प्रमाणात वर्तवण्यात येत आहे। या भागामध्ये जे आहे पावसाची दिवसभर सक्रियता असेल, रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल व येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर कोकणाचा जर विचार केला, कोकणामध्ये समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागांमध्ये सुद्धा मोठा पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। वाऱ्यासह असणार आहे पाऊस जो आहे तो आपल्याला येत्या 3 ते 4 तासांमध्ये आणखी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल। काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सक्रिय होताना दिसून येणार आहे। त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे क्वचित काही भागांमध्ये बघायला मिळेल, इतरत्र भागांमध्ये स्वच्छ वातावरण राहील। मात्र स्वच्छ वातावरण तो म्हणजे
गतपुरी त्र्यंबकेश्वर जो भाग आपल्याला खूप फरकलेला दिसत आहे. त्या 3 ते 4 तासांमध्ये 2 ते 3 वाजल्या अतिशय जोरामध्ये अनेक नदी नाले शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर जळगाव खान्देश मध्ये जे आहे मोठा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत नाही, मात्र सायंकाळी 6 ते 7 वाजले आहे ते स्वरूप जे आहे मेघगर्जने अनेक भागांना चॅनल वरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून नवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाचे अपडेट सोबत. तोपर्यंत इथेच थांबतोय. धन्यवाद.